Today, we are going to learn and understand problem set 49 of chapter number 12, Perimeter and Area from 5th Standard Mathematics. Problem set 48 मधे आपण शिकलो की कोणत्याही closed figure चा perimeter कसा find out करायचा. आणि आज आपण problem set 49 मधे काही word problems solve करणार आहोत. पण त्याही आधी आपण रेक्टँगल आणि स्क्वेअरचा पेरिमीटर काढण्यासाठी जो फॉर्म्युला यूज करतात त्याचा अभ्यास करूयात. फॉर्म्युला फॉर द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल. इथे हा एक रेक्टँगल आहे. रेक्टँगलची ही लेंथ आहे आणि ही आहे ब्रेड्थ. जेव्हा आपण रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करत असतो तेव्हा आपण काय करत असतो, रेक्टँगलच्या सगळ्या साइड्सची जी लेंथ दिलेली आहे त्याची ॲडिशन करत असतो. म्हणजेच आपण काय करत असतो, तर पेरिमीटर इज इक्वल टू लेंथ प्लस ब्रेड्थ प्लस लेंथ प्लस ब्रेड्थ अशा प्रकारे करत असतो. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर ऑफ द सेम लेंथ. रेक्टँगलच्या ज्या अपोजिट साइड्स असतात त्या सेम लेंथच्या असतात. सो द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल. मग रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करताना आपण एक्झॅक्ट काय करत असतो, तर ट्वाइस द लेंथ प्लस ट्वाइस द ब्रेड्थ. दोन वेळा आपण लेंथ घेत असतो आणि दोन वेळा आपण ब्रेड्थ घेत असतो, बरोबर. म्हणजेच आपण काय करत असतो, 2 मल्टिप्लाइड बाय लेंथ म्हणजेच 2 टाइम्स लेंथ प्लस 2 टाइम्स ब्रेड्थ. म्हणजेच इथे काय फॉर्म्युला आहे रेक्टँगलचा, पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाइड बाय ब्रेड्थ. फॉर्म्युला फॉर द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. कोणत्याही स्क्वेअरचा जर पेरिमीटर काढायचा असेल तर कोणत्या प्रकारचा फॉर्म्युला यूज केला जातो ते आता आपण पाहूयात. इथे हा स्क्वेअर आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे की द लेंथ्स ऑफ ऑल द साइड्स ऑफ अ स्क्वेअर आर इक्वल. स्क्वेअरच्या सर्व साइड्सची लेंथ ही इक्वल असते. Therefore, the perimeter of a square is equal to 4 times the length of one of its sides. म्हणजेच जर या स्क्वेअरची ही जी साईड आहे ती जर 2 सेंटीमीटरची असेल तर या स्क्वेअरची प्रत्येक साईडची लेंथ किती असणार आहे, तर 2 सेंटीमीटर इतकीच असणार आहे. आणि या स्क्वेअरला किती साईड्स आहेत, तर 4 साईड्स आहेत. मग या स्क्वेअरचा आपण पेरिमीटर कसा फाइंड आउट करणार, पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर इज इक्वल टू किती साइड्स आहेत, 4 साइड्स आहेत, म्हणून 4. आणि या स्क्वेअरची जी वन साइड आहे ती किती सेंटीमीटरची आहे, ती आहे 2 सेंटीमीटरची, म्हणून 4 मल्टिप्लाइड बाय 2 सेंटीमीटर. सो 4 2 आर 8. सो या स्क्वेअरचा जो पेरिमीटर आहे तो किती आलेला आहे इथे, 8 सेंटीमीटर. मग कायम लक्षात ठेवायचे आहे, जेव्हा आपल्याला स्क्वेअरचा पेरिमीटर काढायचा असतो तेव्हा त्याचा काय फॉर्म्युला आहे, पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय द लेंथ ऑफ वन साइड. नाउ लेट अस सॉल्व प्रॉब्लेम सेट 49. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मच वायर will be needed to make a rectangle 7 cm long and 4 cm wide. इथे या क्वेश्चन मध्ये काय विचारलेले आहे की किती वायर लागेल कशासाठी, तर एक रेक्टँगल तयार करण्यासाठी. आणि तो रेक्टँगल कसा तयार करायचा आहे, ज्याची लेंथ 7 cm असेल आणि ब्रेड्थ 4 cm असेल. 7 cm लेंथ आणि 4 cm ब्रेड्थ असणारा एक रेक्टँगल आपल्याला वायरने तयार करायचा आहे. मग त्यासाठी किती वायर लागेल असा क्वेश्चन आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय करायचे आहे, तर रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करायचा आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर ऑफ द सेम लेंथ. रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स सेम लेंथच्या असतात. क्वेश्चनमध्ये आपल्याला रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेड्थ दिलेली आहे. मग जर रेक्टँगलची ही साईड 7 cm आहे
तर मग ही साइड सुद्धा 7 सेंटीमीटर असणार आणि ही साइड जर 4 सेंटीमीटर आहे तर ही साइड सुद्धा 4 सेंटीमीटर इतकीच असणार आहे। चला तर मग आपण या रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करूयात। फॉर्म्युला काय आहे रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी? पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू ट्वाइस लेंथ प्लस ट्वाइस ब्रेथ। सो 2 मल्टीप्लाइड बाय लेंथ, लेंथ किती दिलेली आहे 7 सेंटीमीटर, प्लस 2 मल्टीप्लाइड बाय ब्रेथ, ब्रेथ किती दिलेली आहे 4 सेंटीमीटर। मल्टीप्लिकेशन करूयात, 2 मल्टीप्लाइड बाय 7 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर, प्लस 2 4s आर 8 सेंटीमीटर। 14 सेंटीमीटर प्लस 8 सेंटीमीटर इज इक्वल टू 22 सेंटीमीटर। सो लेट्स राइट आवर फाइनल आंसर। 22 सेंटीमीटर वायर विल बी नीडेड टू मेक द रेक्टेंगल। क्वेश्चन 2, इफ द लेंथ ऑफ अ रेक्टेंगल इज 20 मीटर एंड इट्स विड्थ इज 12 मीटर, व्हाट इज इट्स पेरिमीटर? एक रेक्टेंगल आहे, या रेक्टेंगलची लेंथ आहे 20 मीटर आणि विड्थ म्हणजेच ब्रेथ आहे 12 मीटर। मग या रेक्टेंगलचा पेरिमीटर फाइंड आउट करायला सांगितलेला आहे। सो पेरिमीटर ऑफ अ रेक्टेंगल इज इक्वल टू ट्वाइस लेंथ प्लस ट्वाइस ब्रेथ। सो 2 मल्टीप्लाइड बाय लेंथ, लेंथ किती दिलेली आहे 20 मीटर, प्लस 2 मल्टीप्लाइड बाय ब्रेथ, ब्रेथ किती दिलेली आहे 12 मीटर। मल्टीप्लिकेशन करूयात, 2 मल्टीप्लाइड बाय 20, 22 जा 40, सो 40 मीटर, प्लस 2 मल्टीप्लाइड बाय 12, 12 2 जा 24, सो 24 मीटर। 40 मीटर प्लस 24 मीटर इज इक्वल टू 64 मीटर, म्हणजेच या रेक्टँगलचा पेरिमीटर किती आलेला आहे 64 मीटर। लेट्स राइट आवर फाइनल आंसर। द पेरिमीटर ऑफ द रेक्टेंगल इज 64 सेंटीमीटर। क्वेश्चन 3, ईच साइड ऑफ अ स्क्वेअर इज 9 मीटर लॉन्ग, फाइंड इट्स पेरिमीटर। आता इथे काय क्वेश्चन मध्ये दिलेले आहे की एक स्क्वेअर आहे आणि या स्क्वेअरची प्रत्येक साइड 9 मीटर आहे, तर या स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करायला सांगितलेला आहे। तुम्हाला तर माहीतच आहे की स्क्वेअरच्या सर्व साइड्स इक्वल लेंथच्याच असतात। सो स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करतो आपण? पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टीप्लाइड बाय द लेंथ ऑफ वन साइड। सो 4 मल्टीप्लाइड बाय वन साइडची लेंथ किती दिलेली आहे 9 मीटर, सो 9 मीटर। 9 4s आर 36, सो 36 मीटर। लेट्स राइट फाइनल आंसर। द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर इज 36 मीटर। क्वेश्चन 4, इफ वी टेक 4 राउंड्स अराउंड अ फील्ड दैट इज 160 मीटर लॉन्ग एंड 90 मीटर वाइड, व्हाट इज द डिस्टन्स वी वॉक इन किलोमीटर्स? या क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे की एक फील्ड आहे आणि हे फील्ड किती लॉन्ग आहे, तर 160 मीटर लॉन्ग आहे आणि 90 मीटर वाईड आहे। मग या फील्डला 4 राऊंड कंप्लीट केल्यानंतर किती किलोमीटर अंतर चालून होईल असा क्वेश्चन आहे। मग याचे आन्सर फाइंड आउट करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करावे लागणार? 1 राउंड कंप्लीट केल्यावर किती अंतर चालून होते ते आधी आपण फाइंड आउट करूयात आणि मग फाइंड आउट करूयात की 4 राउंड्स कंप्लीट केल्यानंतर किती अंतर चालून होते। मग 1 राउंड कंप्लीट केल्यावर किती अंतर चालून होते हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे, तर पेरिमीटर फाइंड आउट करावा लागणार आहे। चला तर मग या रेक्टँग्युलर फील्डचा पेरिमीटर फाइंड आउट करूयात। सो पेरिमीटर ऑफ अ रेक्टेंगल इज इक्वल टू ट्वाइस लेंथ प्लस ट्वाइस ब्रेथ। 2 मल्टीप्लाइड बाय लेंथ, लेंथ किती दिलेली आहे 160 मीटर, प्लस 2 मल्टीप्लाइड बाय ब्रेथ, ब्रेथ किती आहे तर 90 मीटर। मल्टीप्लिकेशन करूयात, 2 मल्टीप्लाइड बाय 160, 2 0 जार 0, 2 6 जार 12, सो 2 इथे राईट करूयात 1 कॅरी ओवर, 2 1 जा 2 कॅरी ओवरचा 1 3,
सो इथे 320 मीटर आलेले आहे. प्लस आता 90 ने 2 ला मल्टीप्लाय करूयात, 2 0 0 0 आणि 2 9 18, सो 180 मीटर. आता 320 मीटर प्लस 180 मीटर करूयात, 0 + 0 0, 2 + 8 10, 0 इथे राईट करूयात, 1 कॅरी ओव्हर, 3 + 1 4, कॅरी ओव्हरचा 1 5. सो काय आन्सर आलेले आहे इथे, 500 मीटर. या फील्डचा 1 राऊंड कंप्लीट केल्यानंतर किती अंतर चालून होते, तर 500 मीटर. मग असेच 4 राऊंड्स मारल्यानंतर किती अंतर चालून होईल हे कसे फाइंड आउट करणार आहोत आपण, तर डिस्टन्स कवर्ड इन 1 राऊंड इज इक्वल टू 500 मीटर, देन डिस्टन्स कवर्ड इन 4 राऊंड इज इक्वल टू 500 मीटर मल्टीप्लाइड बाय 4. 500 ला 4 ने मल्टीप्लाय करणार आपण, 500 चे 2 झिरोज ॲज इट इज राईट करूयात आणि 4 5 20 राईट करूयात मीटर. आता इथे 2000 मीटर असे आन्सर आलेले आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की 1000 मीटर कंप्लीट झाले की 1 किलोमीटर होत असते. मग आता इथे आपल्याकडे किती मीटर आहेत, 2000 मीटर म्हणजेच 2 किलोमीटर, राईट? सो आन्सर राईट करूयात 2 किलोमीटर. फायनल आन्सर राईट करूयात, वन शुड वॉक 2 किलोमीटर. या फील्डचे जर 4 राऊंड्स कंप्लीट केले तर 2 किलोमीटर इतके अंतर चालून होईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. संजू कंप्लीट्स 12 राऊंड्स अराउंड अ स्क्वेअर पार्क एव्हरी डे. संजू एका स्क्वेअर पार्क जो आहे तिथे 12 राऊंड्स मारत असतो. इफ वन साइड ऑफ द पार्क इज 120 मीटर, फाइंड आउट द किलोमीटर्स अँड मीटर्स द डिस्टन्स दॅट संजू कवर्स डेली. इथे काय दिलेले आहे की एक स्क्वेअर पार्क आहे आणि संजू काय करत असतो, तर या स्क्वेअर पार्कला 12 राऊंड्स रोज मारत असतो आणि या स्क्वेअर पार्कची वन साइड जी आहे ती आहे 120 मीटर. मग इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे की संजू रोज किती अंतर चालतो. मग आता इथे सर्वप्रथम आपल्याला काय करावे लागणार आहे की संजूने 1 राऊंड कंप्लीट केल्यानंतर तो किती अंतर चालतो ते आधी आपल्याला फाइंड आउट करावे लागणार आणि मग या स्क्वेअर पार्कचे 12 राऊंड मारल्यानंतर संजू किती अंतर चालतो ते फाइंड करावे लागणार. चला तर मग आपण फाइंड आउट करूयात. मग त्यासाठी काय करावं लागणार आहे, तर आपल्याला या स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करावा लागणार. सो काय फॉर्म्युला आहे स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी, पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टीप्लाइड बाय लेंथ ऑफ अ साइड. सो 4 मल्टीप्लाइड बाय काय आहे लेंथ एका साइडची, तर 120 मीटर. 4 ने 120 ला मल्टीप्लाय करूयात. सो 4 0 0 0, 4 2 8, 4 1 4, 480 मीटर. सो डिस्टन्स कवर्ड इन 1 राऊंड अराउंड द पार्क इज इक्वल टू 480 मीटर. या पार्कला 1 राऊंड कंप्लीट केल्यानंतर किती डिस्टन्स चालून होते संजूचे, तर 480 मीटर. मग असेच संजू 12 राऊंड्स मारत असतो, मग तो किती अंतर चालतो हे कसे फाइंड आउट करणार, तर डिस्टन्स कवर्ड इन 12 राऊंड्स इज इक्वल टू 480 मीटर मल्टीप्लाइड बाय 12. 480 ला 12 ने मल्टीप्लाय करूयात, 12 0 0 0, 12 8 0 96, सो 6 इथे राईट करूयात, 9 कॅरिंग ओव्हर, 12 4 0 48, 48 + 9 करायचे आहे, 48 + 9 केल्यानंतर आन्सर येते 57. सो इथे आपले काय आन्सर आलेले आहे, 5760 मीटर.
संजू ने या स्क्वेअर पार्कला 12 राउंड्स कंप्लीट केले की तो 5760 मीटर एवढे अंतर चालतो. पण क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेले आहे, फाइंड आउट इन किलोमीटर्स अँड मीटर्स द डिस्टन्स दॅट संजू कवर्स डेली. आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे, संजूने जे अंतर चाललेले आहे ते किलोमीटर्स आणि मीटर्समध्ये राईट करायचे आहे. मग इथे आपले आन्सर आलेले आहे 5760 मीटर. तुम्हाला तर माहीतच आहे की 1000 मीटर कंप्लीट झाले की 1 किलोमीटर होत असते. इथे आपल्याकडे किती मीटर्स आहेत, 5760 मीटर्स आहेत. मग 5760 मीटर्समध्ये 5 किलोमीटर्स आहेत आणि 760 मीटर्स आहेत. मग संजू रोज किती किलोमीटर अंतर चालतो, तर संजू कवर्स 5 किलोमीटर 760 मीटर डेली. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.